नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी परीक्षा क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग बारा यामध्ये आपण मराठी जी केबद्दल माहिती घेत आहोत मराठी जी के पार्ट टू यामध्ये आपण मराठीतील विविध साहित्यिक त्यांना दिलेल्या उपमा त्यांचे विविध व्यक्तींना केलेले वर्णन व सन्मान तसेच मराठीतील पहिलं काय आहे मराठीतील पहिलं नाटक कोणतं मराठीतील पहिले निबंधकार कोण मराठीतील पहिले कवयित्री कोण मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती अशा पद्धतीनं चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर ओड क्वेश्चन पेपरमधील काही प्रश्न व काही सराव प्रश्नावर देखील आपण चर्चा करणार आहोत आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त टी टीलाच नाही तर इथून पुढच्या होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा ठरणार आहे त्यामुळं कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून मराठी भाषेबद्दल तुमचं ज्ञान वाढवणारा हा नक्कीच व्हिडिओ होणार आहे तर सर्वप्रथम बघूया आपण अमृताचा पुत्र बघा अमृताचा पुत्र साने गुरुजींना म्हटलं जातं अमृताचा पुत्र असा उल्लेख विनोबा भा भावेंनी साने गुरुजींचा केला होता एक्झामला दोन पद्धतीने प्रश्न विचारतील अमृताचा पुत्र म्हणजे कोण तर साने गुरुजी कोणी उल्लेख केला होता साने गुरुजीचा असा तर विनोबा भा भावे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा आधुनिक कथेचे जनक बघा तुम्ही जर पाठी खाली बघा तु आधुनिक कथेचे जनक गंगाधर गाडगीळ आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे आधुनिक किंवा मराठी नवकवितेचे ज नवकवितेचे जनक बासी मर्डेकर मराठी पत्रकारितेचे जनक आता हे पहिले समजून घ्या की आधुनिक मराठी काय कन्सेप्ट आहे आधुनिक मराठी कशामुळे यांना ही नावं मिळाली आहेत ते आपण दोन मिनटात समजून घेऊ म्हणजे मग आता आपण परत सेपरेट सेपरेट सब्जेक्टबद्दल बोलूया आता हे आधुनिक कथा आधुनिक मराठी कविता आधुनिक मराठी कादंबरी हे काय आहे तर एक समजून घ्या की ज्या वेळेस ब्रिटिशांनी भारतीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आपण आता मराठीचं बोलतोय तर मग महाराष्ट्रातील जे काही लोक पहिल्या पिढीतले लोक शिकले यांनी कथा कादंबऱ्या कविता नाटकं निबंध लिहायला सुरुवात केली परंतु यांच्यावर जो प्रभाव होता तो प्रभाव संतकाव्य आणि पंतकाव्याचा पंत होता एक अंग त्याचं दुसरं अंग असं समजून घ्यावं लागेल आपल्याला की जी पहिली शिकणारी पिढी होती यांनी जी साहित्य निर्माण केलं हे साहित्य निर्माण केलं भाषांतरित भाषांतरित मग ते इंग्रजीतून बहुधा खूप जास्त इंग्रजीतून भाषांतरित झालेलं मराठीमध्ये ट्रान्सलेटेड होतं म्हणजे एक होता भाषांतरितचा भाग दुसरा प्रभाव होता संत आणि पंत वाङ्मयाचा आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा होता की मूळ जे भारतीय साहित्य होतं संस्कृतमधलं म्हणजे पुराण रामायण महाभारत महाभारत यांमध्ये येणारे जे, जे काही नायक का असतील नायिका असतील म्हणजे कॅरेक्टर असतील यांच्याच अनुषंगानं कथा कादंबऱ्या नाटकं लिहिली जायची म्हणजे मराठी भाषेमध्ये पारंपरिकतेला महत्त्व होतं लक्षामध्ये पारंपारिकता वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या ज्या काही कविता असतील कादंबऱ्या नाटकं असतील तोच पाडा सुरुवातीच्या मराठी साहित्यिकांनी वाचलेला होता मात्र आता आपण आपल्या विषयाकडे वळूया ज्यावेळेस आपण असं म्हणतो की आधुनिक कथेचे जनक गंगाधर गाडगेळ यांना आपण आधुनिक कथेचे जनक म्हणतो याचं कारण असं आहे किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक किंवा आधुनिक काव्याचे जनक असं आपण कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतो ज्यांना आपण केशवसुद असं देखील म्हणतो तर याचं कारण असं आहे की यांनी जी काही पारंपरिकता आहे उदाहरणार्थ आधुनिक कथेचे जनक म्हणतो आपण गंगाधर गाडगळ यांनी जवळपास तेवीस संग्रह लिहिले तेवीस संग्रह ज्याच्यामध्ये त्यांची जी पहिली कथा होती प्रिया आणि मांजर इथपासनं तर अमृत असेल त्यांचा प्रसिद्ध कथासंग्रह आठवण असेल ऊन आणि पाऊस असेल काजवा असतील या कथासंग्रहामधील कथेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यांनी सौंदर्यवाद नाकारला आहे लक्षामध्ये सौंदर्यवाद नाकार नवीन ज्या काही कन्सेप्ट आहे म्हणजे मानवी स्त्री पुरुषांच्या भावभावना असतील किंवा महाराष्ट्रातील लोकांचं ग्रामीण जीवन असेल महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या असतील या समस्याला वाचा फोडण्याचं काम अलीकडच्या कवींनी म्हणजे या सर्वांनीच क का कथा कादंबऱ्यामधून झालं म्हणून आधुनिक कथेचे जनक म्हणून आधुनिक कादंबरीचे जनक म्हणून आधुनिक कवितेचे जनक असं बोलल्या गेलं आहे मला वाटतं थोडंसं तुम्हाला समजलं असेल की असा शब्द का यावा जसं मग त्याचप्रमाणे ते त्यांच्या कथा होत्या गाडगिळांच्या म्हणून आधुनिक कथा आधुनिक कवितेचे जनक म्हणजे तोच म्हणजे या अगोदरच्या ज्या कविता होत्या त्याच पुराणाला धरून रामायण महाभारतीला एखाद्या पात्राला धरून किंवा इंग्रजीमधून ट्रान्सलेट झालेल्या कविता होत्या मात्र कृष्णाजी केशव दामले ज्यांना आपण केशवसूत म्हणतो यांनी ज्या कविता मराठीमध्ये आणल्या जसं उदाहरण दाखल घ्यायचं तर नवा शिपाई तुतारी मूर्तीभंजन आम्ही कोण या कवितेंनी मराठीला नवीन रूप दिलं मराठीच्या कवितेचा नवीन विषय मांडला मराठी माणसाच्या समस्या मराठी माणसाचं लोकजीवन स्त्री पुरुषांच्या भावभावना या सर्वांचं वर्णन जे आहे ते केशवसुतांनी केलं म्हणजे पारंपरिकतेला तडा दिला आणि आधुनिकते आधुनिकता आधुनिकतेला त्यांनी महत्त्व दिलं म्हणून त्यांना आपण काय म्हणतो मराठी कवितेचे जनक असं आपण त्यांना म्हणतो त्यानंतर आधुनिक, आधुनिक, आधुनिक मराठी कवित्रेच्या जननी सावित्रीबाई फुले आपल्यांना माहीत आहे की प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्त्रिया कमी होत्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी खुद्द सावित्रीबाईंना शिकवलं आणि मग त्यांनी त्यांचं शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य याच्याशी आपल्याला जास्त इथं चर्चा करायची नाही आहे आपल्याला चर्चा करायची किंवा त्या मराठी कवितेच्या ज्यांनी का ठरतात कारण त्यांनी हे सगळं करत असताना काही कविता पण लिहिल्या जसं त्यांचे सुबोध रत्नाकर काव्य फुले बावन काशी हे जे कविता संग्रह आहेत हे कविता संग्रह आणि ते पण एका स्त्रीनं लिहिलेले म्हणून आधुनिक मराठी कवितेच्या जन्नी त्यांना म्हणावं लागतं त्यानंतर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे हे पाठ करून टाका बघा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हणलं की हरिनारायण आपटे आता परत तोच विषय की कादंबऱ्या याच्या अगोदरही होत्या परंतु आपटेंच्या ज्या कादंबऱ्या होत्या ह्या विविध क्षेत्राला विविध विषयाला हात घालणाऱ्या होत्या उदाहरणार्थ आपण लक्ष आता पण लक्षात कोण घेतो हाय ही एक त्यांची कादंबरी आहे सामाजिक कादंबरी किंवा गड आला पण सिंह गेला ऐतिहासिक कादंबरी म्हैसूरचा वाघ ऐतिहासिक कादंबरी मधली स्थिती सूर्योदय अशा कितीतरी कादंबऱ्या होत्या की ज्यांनी इतिहास समाज लोकजीवन स्त्रियांच्या समस्या तत्कालीन परिस्थितीमधलं शिक्षण या विषयाला हात घालून कादंबरीचे नायक कादंबरीमधले नायक आणि कादंबरीचा जो काही ढाचा आहे तो उभा केला म्हणून त्यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असं म्हटलं जातं त्यानंतर मराठी नवकवितेचे जनक आता इथं थोडंसं तुम्ही कन्फ्युजन व्हाल हो बघा मराठी कवितेचे जनक म्हणलं तर केशव सुतल्याचं ज्याला आपण कृष्णाजी केशव दामले म्हणतो आणि मराठी नवकवितेचे जनक एवढंच कन्फ्युजन आहे ज्यांना आपण द्यावेळेस असा येतो मराठी नवकविता तर बासी मर्डेकर आणि मराठी कविता तर कृष्णाजी केशव दामले म्हणजे त्यावेळेस आधुनिक शब्द लागायला हवा आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूद आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूद पण मराठी नवकवितेचे जनक असं जर आलं मराठी नवकवितेचे जनक तर बासी मर्डेकर आपल्याला उत्तर घ्यावं लागेल आता ते का घ्यायचंय आता बासी मर्डेकर हे उत्तर आपल्याला का घ्यायचंय तर बघा एकोणावीसशे पंचेचाळीस पर्यंत लक्षामध्ये कवितेवर केशव सुधांचा प्रभाव होता एकोणावीसशे पंचेचाळीसपर्यंत मात्र एकोणावीसशे पंचेचाळीस ते पुढे साठ पासठ पर्यंत पूर्ण मराठी कवितावर बासी मर्डेकरांच्या कवित कवितेचा प्रभाव आहे बासी मर्डेकरांनाच हा हो ते लिहून घ्या मराठी नवकवितेचे जनक असं म्हणतात म्हणतात परंतु त्यांना दुसरे केशवसूत असंही म्हणतात दुसरे केशवसूत असंही त्यांना म्हटल्या जातं कारण त्यांना दुसरे केशवसूत संबोध होतं गंगाधर गाडगिळ यांनी आणि वास्तववादाकडे नेणाऱ्या कविता त्यांनी मराठीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला होता या अगोदरच्या ज्या कविता होत्या केशवसूत कालखंडातल्या याच्यामध्ये आदर्शवाद स्वप्नरंजन सौंदर्य याला जास्त महत्त्व होतं मात्र बासी मर्डेकरांनी मराठीमध्ये वास्तववाद रुजवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना मराठी नवकवितेचे जनक असं संबोधल्या जातं त्यानंतर पुढील प्रश्न मराठी पत्रकारितेचे जनक तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की बाळशास्त्री जांभेकरांना मराठी पत्रकारितेचे जनक असं म्हटलं जातं कारण त्यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं दर्पण नावाचं दर्पण नावाचं अठराशे बत्तीसमध्ये सुरू केलेलं मराठीतलं पहिलं वृत्तपत्र होतं म्हणून त्यांना आपण मराठी वृत्तपत्रकारितेचे जनक असं म्हणतो त्यानंतर पुढे मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी किंवा त्यांना आधुनिक मराठी गद्याचे जनक आधुनिक मराठी गद्याचे जनक असं देखील म्हटलं जातं विष्णूशास्त्री चिपळूणकर बघा विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी विशेषतः त्यांचे निबंध प्रसिद्ध होते आणि त्यांनी एक निबंधमाला नावाचं मासिकसुद्धा सुरू केलं होतं यावर आधारित प्रश्न विचारतात तुम्हाला निबंध माला तर एक लक्षात ठेवा विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हणलं की निबंध माला तुमच्यासमोर आलं पाहिजे त्यांचं मासिक निबंध माला मासिक आणि खूप मोठे लेख त्यांनी या मासिकाच्या मार्फत लिहिले आणि त्यावेळेस जे लिखाण करायचे त्यावेळेस सर्वोच्च लिखाण माझ्या हातून कसं होईल सर्वोच्च सर्वोच्च टोकाचं सर्वोच्च दर्जाचं म्हणून ते स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी संबोधायचे ठीक आहे एका मानासाठी पाठ करून टाका मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री चिपळूणकरांनाच निबंध मालाकार असंही म्हणतात कारण त्यांनी निबंध माला मासिक सुरू केलं होतं बघा एक तर एक रफ वही हो सोबत घ्या तुम्हाला जर वाटत असेल की अरे ही माहिती मी ऐकली नव्हती तर ती नोंद करून घ्या कारण ही माहिती तुम्हाला टीलाच नाही तर येणाऱ्या कुठल्याही एक्झामला तुम्हाला ही माहिती उपयुक्त होणार आहे त्यानंतर बघा मराठी भाषेचे पाणिनी आता मूळ हा जो पाणिनी आहे तर हा मूळ पाणिनी म्हणजे प्राचीन कालखंडामधला संस्कृतचा म्हणजे संस्कृतचं पहिलं व्याकरण लिहिण्याचं काम पाणिनीनं केलं होतं म्हणून मराठीचं पहिलं व्याकरण लिहिण्याचं काम दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलं अठराशे छत्तीसमध्ये जे त्यांनी पुस्तक लिहिलं तरखडकरांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण त्यामुळंच त्यांना जसं संस्कृतचं व्याकरण लिहिणारा पानिनी तसं मराठीचं व्याकरण लिहिणारा कोण दादोबा पांडुरंग तरखडकर होते म्हणूनच त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं संबोधलं जातं त्यानंतर ज्ञानकोशकार ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर आपल्या मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये यांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे ज्ञानकोशकार असं त्यांना नावच दिलं गेलं कारण त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जवळपास तेवीस खंड लिहिले होते बारा ते चौदा वर्ष अविरतपणे प्रयत्न करून त्यांनी हे खंड प्रकाशित केले एक मार्कसाठी पाठ करून ठेवा ज्ञानकोश कार श्रीधर व्यंकटेश केतकर त्यानंतर मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा संजीवनी मराठे आता असं त्यांना का म्हणत असावं तर कदाचित हे जे काही संजीवनी मराठे मराठे या कवयित्री होत्या ह्या कविता लिहायच्या पण आणि स्वत सुंदर गायच्या पण आणि लक्षामध्ये त्यांचा खूप मधुर आवाज होता आणि त्या कवितेचे गायन पण करायच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये म्हणून त्यांना असं म्हटलेलं असावं हो। त्यानंतर मराठीतील जनकवी पी सावळाराम मराठीतील जनकवी पी आ, पी सावळाराम यांना मराठीतील जनकवी म्हणतात तसंच यांना जनकवी यामुळं म्हणतात की पी सावळाराम यांनी जी मराठी कविता अभिजन वर्गाची होती आप ही मराठी कविता सर्वसामान्यांसाठी म्हणजे तुम्ही बघा पी सावळाराम यांनी खूप सारे गीतंही लिहिली आहेत चित्रपटासाठी आणि त्यांच्या गीतांमध्ये एकदम साधारण भाषा आहे महाराष्ट्रीय मनाची भाषा आहे म्हणून त्यांना जनकवी असं म्हटलं जातं मराठीतील मुक्तछंदाचा प्रणेता आत्माराम रावजी देशपांडे ज्यांना आपण कवी अनिल असं देखील म्हणतो तर मराठीतील मुक्तछंद म्हणजे तसंच पद्धतीनं की मराठीमध्ये या अगोदर विविध व्याकरणाच्या शैलीमध्ये कविता लिहाय लिहावा लागायच्या बरोबर आहे परंतु अनिलांनी कविता कवितेला वाट मोकळी करून दिली आणि मराठीमध्ये मुक्त छंद रुजवलं मुक्त छंद हा जो काही का प्रकार आहे तो प्रकार त्यांनी मराठीमध्ये रुजवला म्हणजे याच्या अगोदर कसं होतं वरच्या ओळीमध्ये तीन शब्द आले तर खालच्या ओळीमध्ये तीन शब्द यायला पाहिजे वर त्यामुळे लघुगुरु तुम्ही ते वृत्त वगैरे बघता ना परंतु इथं काय आता कंपल्सरी नाही म्हणजे तुम्ही एकदम निबंधासारखी पण आता कविता लिहू शकत हो ही कर, कर, होते ही कृपा आहे कवी अनिलांची म्हणून मराठीतील मुक्तछंदाचा प्रणेता त्यांना म्हटलं जातं महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंडारकर यांना महाराष्ट्र कवी असं संबोधलं जातं बडोदा संस्थानाचे राजकवी होते ते आणि विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शिवराय यांच्यावर एक महाकाव्य लिहिलं होतं त्याचबरोबर अजून एका ओळीसाठी विचारलं जाऊ शकता त्यांची जी सुप्रसिद्ध कविता आहे आई म्हणून कोणी आई सहा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रीयनांना आणि ती कोणते त्याचे लेखक कोण आहेत तर ते होते यशवंत दिनकर पेंडारकर जर कवितेच्या ओळी एक्झामला आल्या तर त्या तुम्ही माहीत असू द्या त्यानंतर मराठीचा शेक्सपियर मराठीचा शेक्सपियर तसं मूळ जो शेक्सपियर नावाचा नाटककार आहे तो इंग्रजी लिटरेचरचा आहे परंतु आपल्या मराठी साहित्यिकांनी त्याचे खूप नाटकं ट्रान्सलेटेड केली जसं खूप कमी वयामध्ये इंग्रजी साहित्यामध्ये नाटकांची भर घातली तसंच गडकऱ्यांनीसुद्धा म्हणजे राम गणेश गडकऱ्यांनीसुद्धा मराठीमध्ये खूप कमी वयामध्ये खूप सारे नाटके लिहिली म्हणून त्यांना मराठीचा शेक्सपियर असं संबोधलं जातं त्यांना भाषा प्रभू किंवा प्रेमाचे शाहीर असेसुद्धा त्यांचे नामोल्लेख केलेले असतात गडकऱ्यांचे टोपण नावं दोन आहेत एक्झामला जर विचारलं तर माहिती असू द्या गोविंदाग्रज हे त्यांनी कविता या नावानं लिहिल्या गोविंदाग्रज आणि बाळकराम बाळकराम हे जे त्यांचं टोपण नाव आहे राम गणेश गडकऱ्यांचं हे ते विनोदी लेखनासाठी वापरायचे ठीक आहे विडंबन काव्याचे जनक मराठीमध्ये विडंबनाला पण महत्त्व आलं आहे आणि विशेषतः प्रखेयात्रे विडंबन काव्याचे जनक मानले जातात त्यानंतर पुढे विनोदी वाङ्मयाचे लेखक विनोदी वाङ्मयाचे जनक श्री श्रीपाद कृष्ण कोलटकर काव्यात न मावणारा कवी चित्र्य खानोलकर हे पाठ करून टाका बघा महाराष्ट्राचे वाल्मिकी गदी माडगुळकर हे आपल्याला माहीत आहे की गदी माडगुळकरांना मा कारण त्यांनी गीतरामायण हे जे काही प्रसिद्ध पुस्तक लिहिलं त्यामुळं ते महाराष्ट्राचे वाल्मिकी त्यांचा नाव नामुल्लेख करतात शाहिरांचा शाहीर जोशी त्यानंतर साहित्य सम्राट नची केळकर राजकीय कादं कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर पहिली दलित संत कवयित्री संत सोयराबाई प्रणय पंढरीचा वारकरी माधव जुलियन ठीक आहे आता हे बघा हे वन लाईनमध्ये पाठ घेतले आपल्याकडं थोडासा वेळ कमी आहे बोलायसारखं खूप आहे परंतु वेळ कमी असल्यामुळं आपण थोडंसं फास्ट जाऊ ठीक आहे मराठीतला uh, पहिला हा एक टॉपिक चर्चिनं चर्चिनं आपल्याला गरजेचा आहे तरी पण बघा मराठी uh, भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांना मानलं जातं कारण त्यांनी मराठीतला पहिला uh, ग्रंथ लिहिला असं मराठीचा इतिहास uh, सांगतो आणि तो, तो ग्रंथ होता विवेक सिंधू विवेक सिंधू नावाचा त्यांनी तो मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला होता म्हणून त्यांना मराठीचे आद्य कवी असं म्हटलं जातं त्यानंतर मराठी भाषेतील आद्यचरित्रकार माईम भटांना मानले जातं महानुभाव पंथाचे एक श्रेष्ठ मुनीवर आहेत माईम भट विशेष म्हणजे श्री चक्रधर स्वामीचे शिष्यपण होते ज्यांनी श्रीचक्रधर स्वामींचं चरित्र वर्णन करणारा ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं चरित्र ली चरित्र ठीक आहे लीळा चरित्र म्हणून त्यांना मराठी भाषेतील आद्य चरित्रकार असं संबोधलं गेलं मराठीतील आद्य कवयित्री मदंबा महदंबा, देखील मानव पंथाशी संबंधित आहेत महदंबा यांनी महदंबेचे धवळे ही पहिली स्त्री होती जिनं कविता लेख लिहिल्या ले, आणि महदंबेचे धवळे नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये कविते म्हणजे काव्य म्हणजे जे काही पु जसं संतांनी वगैरे अभंग लिहिली तसं त्यांनी धवळे लिहिण्याचा प्रयत्न केला होता म्हणून महदंबेला मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये खूप मानाचं स्थान आहे जी अशी पहिली स्त्री होती जिने मराठीतला पहिल्या कविता लिहिण्याचा मान महदंबा यांना द्यावा लागतो म्हणून मराठीतील पहिली मराठीतील आद्य कवित्री असा त्यांचा उल्लेख होतो पुस्तकाचं नाव महदंबेचे धवळे पहिल्या कादंबरीकार साळूबाई तांबेकर या पहिल्या कादंबरीकार मानल्या जातात त्यांच्या पुस्तकाचं नाव म्हणजे त्या कादंबरीचं नाव पण लिहून घ्या चंद्रप्रभा बिरह वर्णन हे त्यांच्या कादंबरीचं नाव होतं त्यानंतर पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड मोचनगड कुणी लिहिली तर रा भी गुंजीकर मोचनगडीचे रायटर होते रा भी गुंजीकर ज्यांनी अठराशे एकाहत्तरमध्ये ही कादंबरी लिहिली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन आता पहिली सामाजिक यामुळं जसं आता मोचनगड यामुळं कादंबरी हिस्ट्र हिस्ट्रीचा एक पार्ट त्याच्यामध्ये आलेला आहे यमुना पर्यटन पहिली सामाजिक कादंबरी यामुळं आले की बाबा पद्मनजी या कादंबरीचे रायटर होते बाबा पद्मनजी यांनी विधवा सिंह यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी लिहिली होती म्हणून ती पहिली सामाजिक कादंबरी ठरते पहिले नाटक सीता स्वयंवर पहिले नाटक सीता स्वयंवर जे अठराशे त्रेचाळीसच्या आसपास लिहिल्या गेलं आणि त्याचे रायटर होते विष्णुदास भावे विष्णुदास भावे यांनी मराठीतलं पहिलं नाटक लिहिलं ज्याचं नाव होतं सीता स्वयंवर त्यानंतर पुढील काही महत्त्वाचं विशेष बघा पहिले नियतकालिक किंवा पहिले वृत्तपत्र म्हणू आपण तर ते होतं दर्पण जे सुरू झालं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीसला आपण सहा जानेवारी हा दिवस आहे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा करतो त्याचं कारणच हे आहे एकतर सहा जानेवारीला सुरू झालं होतं आणि सहा जानेवारी हा, जाने जाने हा बाळशास्त्री जांभेकरांचा सुद्धा जन्मदि दिवस आहे ज्यांनी दर्पण सुरू केलं होतं मग पहिले दैनिक ज्ञानप्रकाश तुम्हाला जर विचारलं वा पहिलं वृत्तपत्र ठीक आहे आता हे जे होतं दर्पण हे तर साप्ताहिक होतं परंतु पहिलं निघालं त्याच्यामुळे त्याला नियतकालिक मांडलं गेलं पण त्याच्यामध्ये जर कॅटेगरी विचारलं की पहिलं दैनिक जे दररोज निघायचं तर ते होतं ज्ञानप्रकाश हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जे एकोणावीसशे चारला सुरू झालं आणि कृष्णाजी त्र्यंबक रानडे हे त्याचे पहिले संस्थापक होते त्यानंतर पहिले सामा पहिले मासिक मराठीतलं पहिलं मासिक होतं दिग्दर्शन जे बाळशास्त्री जांभेकरांनीच अठराशे चाळीसमध्ये सुरू केलं होतं त्यानंतर पहिले प्रवास वर्णन माझा प्रवास ज्याचे रायटर होते गोडसे गोडसे भटजी हे त्याचे रायटर होते पहिलं प्रवास वर्णन मराठीतलं लक्षात ठेवायचं आहे माझा प्रवास ज्यावेळेस अठराशे सत्तावन्नचा उठावाच्या घडामोडी सुरू होत्या त्यावेळेस गोळसे भटजी आपल्या काकासोबत व ते ग्वाल्हेर या वाटेवर जे काही घडामोडी झाल्या त्या ते त्यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये माझा प्रवासमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत त्यानंतर पहिली प्रादेशिक कादंबरी पिराजी पाटील ही पहिली प्रादेशिक कादंबरी खरं तर प्रादेशिक म्हणण्यापेक्षा हिला ग्रामीण म्हटलं गेलं पाहिजे कारण पिराजी पाटील हे जे नायक आहे या कादंबरीचा म्हणजे पिराजी पाटील हा जो नायकच आहे त्या कादंबरीचा हा नायकच आहे पिराजी पाटील तो त्याच्या गावची दुष्काळी परिस्थिती रोगराई याच्यातून कसं म्हणजे उभा राहतो याचं सविस्तर वर्णन या कादंबरीमध्ये जे काही आपले रावी टिकेकर लेखकाचं नाव पण माहीत असू द्या रा वी टिकेकर पिराजी पाटीलचे रायटर कोण रा टिकेकर ज्यांना आपण धनुर्धारी या टोपण नावाने सुद्धा ओळखतो धनुर्धारी या टोपण नावाने सुद्धा ओळखतो यांनी काय केलं पारंपरिकतेला छेद देऊन ग्रामीण जीवनाचं वर्णन करणारी ही कादंबरी होती त्यानंतर पुढे जाऊया पहिले सामाजिक नाटक तृतीय रत्न आता हे पहिले सामाजिक नाटक आता पहिलं नाटक जर विचारलं आपल्याला पहले, पहले तर आपण आत्ताच काय म्हटलं पहिलं सामाजिक नाटक हे विष्णुदास भावेंनी लिहिलं सीतासोयंवर नावाचं बरोबर आहे सॉरी पहिलं पहिलं नाटक मराठीतलं पहिलं नाटक जर विचारलं तर विष्णुदास भावेंचं सीतासोयंवर परंतु मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक आता हे सामाजिक यामुळं की तृतीय रत्नमध्ये महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आहे पारंपरिक विषयाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निरक्षरता असल्यामुळं समाजाचे कशी लूट होते ही चर्चा यांनी या तृतीय रत्नाच्या माध्यमातून केलेली आहे म्हणून सामाजिक समस्या तिथे त्यांनी वर्णन केली म्हणून पहिलं सामाजिक ते नाटक ठरतं या अगोदरची जी नाटकं होती मराठीमध्ये ही नाटकं मी जसं तुम्हाला अगोदरही सांगितलं की पारंपरिक विषयाची असणारी म्हणजे रामायण महाभारतातल्या कथा किंवा इंग्रजी साहित्यातून आलेलं एखादं कॅरेक्टर असेल त्यांच्याच कथा त्यांचाच नायक वर्णनेला नाटकामध्ये असायचा इथे मात्र फुलेंनी पारंपरिकतेला तडा दिला आणि ज्या समस्या महाराष्ट्रीय समाजापुढं होत्या ते त्या समस्या त्यांच्या नाटकामधून मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मुद्रित व्याकरणाचे पुस्तक महाराष्ट्र भाषेचे व्याकरण जे अठराशे छत्तीसला दोन रायटर आहेत बघा परंतु आपण ओळखतो दादोबा पांडुरंग तरखडकरांना परंतु अठराशे छत्तीसलाच याच नावाचं पुस्तक लिहिलं होतं गंगाधर शास्त्री फडके यांनी मात्र ते चर्चेत राहिलं नाही ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया पहिले विडंबन संगीत हजामत पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर पहिले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे जे पहिलं साहित्य संमेलन झालं होतं अठराशे अठ्याहत्तरला जे पुण्यामध्ये भरलं होतं त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती वि स खांडेकर ययातीला पुरस्कार मिळाला होता एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला आणि पहिल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष महिला विचारल्या तर कुसुमावती देशपांडे जे एकोणावीसशे एकसष्टला साहित्य संमेलन झालं होतं ग्वाल्हेरला त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या कुसुमावती देशपांडे ज्या कवी अनिल यांच्या पत्नी होत्या त्यानंतर आता आपण सराव प्रश्नावर देखील थोडीशी चर्चा करूयात प्रश्न आहे बघा मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात आता तुम्हाला हे जवळपास पाठच व्हायला हवं की मराठी भाषेचे आद्य कवी म्हटलं की मुकुंदराज कारण त्यांनी पहिला ग्रंथ लिहिला आणि तो काव्याच्या स्वरूपात होता विवेकसिंधू नावाचा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मराठी भाषेतील आद्यचरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर मराठी भाषेतले आद्यचरित्रकार म्हणून माईमभट यांना ओळखलं जातं कारण त्यांनी चक्रधर स्वामींचं चरित्र लिहिलं होतं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न शास्त्री चिपळूणकर यांना टिंबटिंब म्हणूनही ओळखतात तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना निबंध मालाकार ओळखतात त्यांनी निबंध माला, माला नावाचं मासिक सुरू केलं होतं आणि या मासिकातून त्यांनी खूप मोठे लेख लिहिण्याचं काम केलं होतं परंतु राहिलेले पर्याय ज्ञानकोशकार कोणाला म्हणतात ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांना म्हणतात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतात गजलकार आता हे ते खूप सारे नाव सांगतात ते सुरेश भटांपासून माधव जुलियनपर्यंत खूप सारे नाव आहेत असं एक फिक्स आपल्याला नाव सांगता येणार नाहीत त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकरांना ओळखले जाते दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात राम गणेश गडकऱ्यांना मराठी भाषेचा शेक्सपियर म्हणतात आणि बाळशास्त्री जांभेकरांना दर्पणकार असं बोलल्या जातं त्यानंतर मराठीतील पहिली कादंबरी परंतु ऐतिहासिक विचारले तर मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती मोचनगड नावाची कादंबरी होती मोचनगड जी अठराशे एकाहत्तरमध्ये राबी गुंजीकरांनी लिहिली होती त्यानंतर पुढचा प्रश्न मराठी नवकथेचे जनक कोण नवकथेचे जनक कोण तर मराठी नवकथेचे जनक आहेत गंगाधर गाडगीळ राहिलेले बघा केशव कुमार यांना आपण मरा आधुनिक मराठी विडंबनाचे जनक म्हणतो कुसुमाग्रज असं काही म्हणता येणार नाही ना परंतु विवा शिरवाडकरांना आपण कुसुमागर म्हणतो बासी मर्डेकरांना मात्र आपण नवकवितेचे जनक असं म्हणतो त्यानंतर पुढील प्रश्न मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी पहिली सामाजिक कादंबरी होती यमुना पर्यटन कन्फ्यूज व्हायचं नाही बघा पर्याय तुम्हाला कन्फ्यूज होणार आहेत गोवा पर्यटन गोदावरी पर्यटन शेगाव पर्यटन यमुना पर्यटन जी कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती त्यानंतर पुढील प्रश्न ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले मराठी साहित्यिक कोण तर ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले मराठी साहित्यिक होते विस खांडेकर ज्यांना एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ययातीसाठी मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता त्यानंतर वा शिरवारकड हे दुसरे होते ज्यांना एकोणावीसशे सत्त्याऐंशीला पुरस्कार मिळाला विशाखा काव्यसंग्रहासाठी त्यानंतर विदा करिंदरकर हे तिसरे मराठी साहित्यिक होते ज्यांना दोन हजार तीनमध्ये अष्टदर्शने या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला आणि भालचंद्र नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक होते ज्यांना दोन हजार चौदामध्ये हिंदू एक जगण्याची समृद्ध आडगळ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर लिहून घ्या कारण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणाचा गौरव केला जातो तर आधुनिक वाल्मिकी आपण आपल्याला माहिती आहे की गदी माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी म्हटल्या जातं कारण त्यांनी गीतरामायणाची निर्मिती केली होती त्यानंतर पुढे जाऊया मराठी नवकाव्याचे जनक मराठी नवकाव्याचे जनक कुणाला म्हटलं जातं तर मराठी नवकाव्याचे जनक बासी मर्डेकरांना म्हणलं जातं मी तुम्हाला सांगितलं ना की कन्फ्युजन कुठं होतं जर तुम्हाला असं विचारलं की आधुनिक मराठी कवितेचे जनक तर त्यावेळेस केशवसूद लिहायचं आणि मराठी नवकाव्याचे जनक जर विचारलं तर बासी मर्डेकर असं लिहायचं कारण प प्रख्यात्रे विडंबनाचे जनक आहेत पु ल देशपांडेंना अष्टपैलू साहित्यिक बोललं जातं आणि गदी माडगुळकर हे महाराष्ट्राचे वाल्मिकी आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन शाहिरांचा शाहीर असा टिंबटिंब यांचा गौरव केला जातो तर आला असा गौरव राम जोशी यांचा केला जातो त्यानंतर नची केळकर यांचा गौरव टिंबटिंब असा केला जातो तर नची केळकरांना साहित्य सम्राट असं म्हटलं जातं त्यानंतर पुढील प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत म्हणजे टिंबटिंब होय तर आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले होय कृष्णाजी केशव दामले मग आता दादाबा पांडुरंग तर कर म्हणजे कोण पाणिनी मराठी भाषेचे पाणीनी राम गणेश गडकरी म्हणजे काय भाषा प्रभू म्हणा प्रेमाचे शाहीर म्हणा मराठीचा शेक्सपियर म्हणा प्रख्यात्रे आधुनिक मराठीचे म्हणजे आधुनिक मराठी विडंबन काव्याचे जनक त्यानंतर खानदेशाची कवयत्री कोणाला म्हटलं जातं तर बैनाबाई बाए चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हटल्या जातं आणि शेवटचा प्रश्न मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असं कोणाचा उल्लेख केला जातो तर मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी म्हणजे साने गुरुजी असं संबोधलं होतं आत्रे यांनी बघा दोन प्रश्न आले साने गुरुजीवर ते तुम्हाला माहीत पाहिजे मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी प्रकेयात्रेनी कुणाला म्हटलं आहे साने गुरुजीला म्हटले ठीक आहे आणि याच्या अगोदरचा जो आपला सुरुवातीला एक आपण चर्चा केली की अमृताचा पुत्र तर अमृताचा पुत्र असं कोणी संबोधलं साने गुरुजीला तर विनोबा भावेनी संबोधलं आहे मला वाटतं थोडासा मोठा व्हिडिओ झाला परंतु येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चितच ही माहिती उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर बोर ओ एस सिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद